कापूस केळीतील ग्राम पंचायत प्रभाग क्रमांक 3 मध्ये 20 लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये जगन्नाथ पाटील यांचे घर ते वसंतराव पाटील शेड पर्यंत RCC गटर व रस्ता करणे हे 7.11 लाख रुपयांचे काम व शिवाजी पाटील दुकानदार ते जुन्या पाण्याची टाकी रस्ता काँक्रीटीकरण करणे हे 13 लाख रुपयांचे कामाचा प्रारंभ झाला. राजारामबापू पाटील बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय पाटील, अतुल पाटील बाजार समितीचे संचालक संपतराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक जयसिंग पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयकर पाटील, सरपंच मंदताई धुमाळे, उपसरपंच बाबासो पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, संस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील, राजेश पाटील, जगन्नाथ स्वामी, DK पाटील, माणिक पाटील, भानुदास देसाई, पैलवान राजाराम माळी आदी उपस्थित होते.